आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्यात. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप होता. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून रश्मी शुक्लांचं अभिनंदन करण्यात आलंय, तर रजनीश शेठ यांची MPSC अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आताची ही मोठी बातमी. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या आहे. फोन टॅपिंग प्रकरणात खरं तर रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप होते आणि याबद्दल महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आरोप प्रत्यारोप देखील सुरू केले होते. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुमेध साळवे यांच्याकडून. सुमेध, खरं तर रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहे. खरं तर आरोप विरोधकांकडून होत होते आणि त्यानंतर ही नियुक्ती. नक्कीच, आपण पाहायला गेलं तर रश्मी शुक्ला महिला पहिल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होणार आहेत. त्यांची सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांचं नाव आलं होतं. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार निर्माण झालं होतं त्यावेळेस काही महाविकास आघाडी सरकारचे महत्वाच्या नेत्यांना फोन टॅपिंग केली होती आणि त्या प्रकरणात त्या चांगलं धारेवर धरलं होतं. त्यांना चौकशीसाठी मुंबईमध्ये सातत्यानं बोलवण्यात आलं होतं आणि असा दावा करण्यात आला होता की रश्मी शुक्ला ज्या आहेत ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या खास असल्याचं सांगलं जात होतं. आणि रश्मी शुक्ला ह्या ज्यावेळेस हे संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरण होतं त्यांची बदली जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पोलीस महासंचालक म्हणून येत आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर 1988 बॅचच्या रश्मी शुक्ला आहेत. विविध त्यांनी कामामध्ये कार्यरत केलेला आहे आणि विशेष करून सातत्याने ते वादामध्ये पाहायला आपल्याला मिळतात. आणि रश्मी शुक्ला हे एक नेतृत्व महिलेचा विकासासाठी देखील चांगलं मानलं जातं आणि पोलिसांना देखील सहकार्यासाठी किंवा पोलीस प्रशासनामध्ये आपला दबाव निर्माण करण्यासाठी एक इमेज जी आहे ती रश्मी शुक्ला यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही शिफारस केली होती अशी देखील विश्वसनीयांची माहिती समोर येते. एकत्रित पाहायला गेलं तर आता महिला पोलीस महासंचालक आपल्याला महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत रश्मी शुक्ला. अगदी सुमेध, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. तर ही मोठी बातमी आहे सध्याची. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात खरं तर रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप होते.